पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यातील मिलियन प्लस सिटीज गटांतर्गत ठाणे शहराला मिळालेल्या प्राप्त अनुदानाचे शासनानं दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार वितरण आणि विनियोग कार्यपद्धती निश्चित करण्याच्या अनुषंगानं आज पालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी आढावा घेतला. स्वच्छ हवा कृती आराखड्याची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी संबंधितांना दिलेत. स्वच्छ हवा कार्यक्रम आणि कृती आराखडा अंमलबजावणीसाठी हा उपलब्ध निधीचं योग्य वितरण आणि विनियोग करण्यासाठी समिती गठीत करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी संबंधितांना दिलेत. यावेळी या समितीमार्फत 15व्या वित्त आयोगाअंतर्गत हवेच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी प्राप्त झालेल्या अनुदानाचा विनियोग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि शासनानं दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार काटेकोरपणे करावा. मंजूर स्वच्छ हवा कृती आराखड्यानुसार हाती घेतलेल्या कामांच्या निविदा छाननी करून मॉडेल टेंडर डॉक्युमेंट अंमलबजावणीसाठी संबंधित विभागाला देण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी संबंधितांना दिलेत. तसंच संबंधित विभागाकडून प्रस्तावाची अंमलबजावणी प्रभावीपणे होत असल्याबाबत विशेष दक्षता घेत शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचा विनियोग मार्गदर्शक तत्वाप्रमाणे काटेकोर होईल याची दक्षता घेण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी दिलेत.